हे सत्तांतरची झालं की आम्ही म्हणे हृदयावरती दगड ठेवून हे ओझं घेतलेलं आहे अंगावरती. म्हणजे हे जे मिंदे उरावरती घेतलेत हे चंद्रकांत पाटील तेव्हा बोललेले आहेत की हृदयावरती दगड ठेवून आम्ही हे स्वीकारलेलं आहे. मग आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत बावनकुळे तांबा, मला पटकन हसायला आलं, पुढचं भाषण नाही करता येणार. आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आहेत त्या बावनकुळ्याने सांगितलं आम्ही मिंदे गटाला फक्त 48च जागा देणार. अहो बावनकुळे साहेब, तुमच्या नावा एवढ्या 52 तरी जागा द्या, काहीतरी ऐकी ठेवा. एवढं हे जिवंत माणसांचं प्रेम त्याग करून तुमच्या खोक्यात घुसलेले हे सगळे मिंदे आहेत त्यांना 48 जागेमध्ये आटपणार तुम्ही. पण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी महाराष्ट्रातल्या भाजपला विचारतोय की तुम्ही म्हणजे भाजपा मिंद्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार आहात का? आज जाहीर करा, होय आम्ही मिंद्यांना नेता मानून निवडणुका लढणार, भाजपनी जाहीर करावं. आणि त्याही पेक्षा मी मोठं आव्हान प्रत्येक सभेत देतो, ते याही सभेत देतोय. जर भारतीय जनता पक्षाला असं वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो, अरे तुमचे 52 काय 152 कुळं खाली उतरले तरी ठाकरेंपासून शिवसेना कोण तोडू शकत नाही. प्रयत्न करून बघा. आणि मी तर म्हणतो तातडीने निवडणुका घ्या, हिंमत असेल तर तुम्ही मोदींच्या नावाने मतं मागा आणि मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो, बघूया महाराष्ट्र कोणाला खाऊन देतो. पण स्वतःकडे कर्तृत्व शून्य, गद्दारी करून मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा कर्तृत्व शून्य, अजूनही माझ्या वडिलांचं नाव तुम्हाला वापरावं लागतं. इकडे तुमचा हार तुमचा पराभव आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणामध्ये जन्म दिला त्या राजकारणातल्या जन्मदात्या आईच्या कुशीवरती वार करणारे हे सगळे चोर धनुष्यबाण घेऊन तुमच्या समोर फिरणार आहेत.